आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा मुख्य उद्देश तसा या गुन्ह्याबाबत आपण बऱ्याच लोकांना जास्त माहिती आहे आणि अत्यंत संवेदनशील असा हा गुन्हा आहे, परंतु यामध्ये बऱ्याचशा रूमर्स पण सुरू आहेत। म्हणून आमची केस काय आहे आणि त्याच्यात आतापर्यंत काय कारवाई झालेली आहे याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी, खात्रीशीर माहिती देण्यासाठी म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आज घेण्यात येत आहे। यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत इन्व्हेस्टिगेशनच्या त्या मी आपल्याला सांगणार, परंतु त्याचबरोबर हा फक्त 3 दिवस जुना तपास आहे आणि याच्यात अजून बराच मोठा तपास आपल्याला करावायचा बाकी आहे। तरी फार संवेदनशील असा तपासाचा भाग आपल्याला सांगता येणार नाही, कारण त्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन अफेक्ट होईल। त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि इन्व्हेस्टिगेशन कॉम्प्रोमाइज न होता जी काही माहिती आम्हाला सांगता येण्यासारखी आहे ती आपल्याला आम्ही सांगू, परंतु विशिष्ट खोलातील माहितीसाठी आपण आग्रह धरू नये, कारण हा ऑनलाईन तपास आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन तपासामध्ये आरोपींना जे अजून अटक झालेली नाहीत त्यांना कोणत्या प्रकारचा फायदा मिळू नये यासाठी काही गोष्टी गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। गुन्ह्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी होती की इंटरनेटवर वेब बेस्ड ॲप तयार करण्यात आलं बुल्लीबाई आणि या ॲपवर मी आपल्याला दाखवतो त्या प्रकारचे काही हे त्याचं पेज आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला त्या साईटवर घेऊन जातं डिटेल्ससाठी। तर याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी अशी होती की याच्यामध्ये काही सोशल मीडियावरच्या काही विशिष्ट समाजामधील महिलांचे फोटो या साईटमध्ये लोड करण्यात आले होते आणि त्यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं मेसेज या साईटवर देण्यात आला। अशी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर 31 तारखेला आम्ही हा गुन्हा दाखल केला। 2 तारखेला 31 तारखेची ही ॲप डेव्हलप झालेली आहे, लोड झालेली आहे आणि आमच्याकडे तक्रार आली, त्याच्यानंतर आमचा गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर या ॲपचं आणि त्याचं ट्विटर हँडलचं ॲनालिसिस केल्यानंतर बुल्लीबाई नावाचं ट्विटर हँडलसुद्धा तयार करण्यात आलं होतं, जेणेकरून ह्या ट्विटर हँडलद्वारे ही जी वेबसाईट होती बुल्लीबाई ॲपची ती जास्त लोकांमध्ये सर्क्युलेट व्हावी हा त्याच्यामागचा उद्देश होता। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये या बुल्लीबाई ॲपचे फॉलोअर्स
कोण आहेत याबाबत आम्ही माहिती काढली आणि त्यांच्या मागावर लागलो। हे करत असताना बेंगलोरचा कुमार विशाल हा जो सेकंड इयरला इंजिनिअरिंग मध्ये शिकणारा तरुण आहे हा या वेबसाइटचा एक फॉलोअर आहे आणि इतर चार आहेत। या वेबसाइटला पाचच फॉलोअर आहेत। या सगळ्यांचा आम्ही तपास करायला लागलो आणि याच्यामध्ये आम्हाला जे आरोपी निष्पन्न झाले ज्यांच्या नावाने ट्विटर हँडल सुरू झाले होते त्यांच्यापर्यंत हे धागे दोरे पोहोचले आणि मग एक एक करून आम्ही या आरोपींना ताब्यात घेणं सुरू केलं। आतापर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये तीन आरोपी अटक केलेले आहेत। यापैकी एक विशाल सिंग विशाल झा हा ऑलरेडी मुंबईला आहे आणि त्याचे 5 दिवसाची पोलीस कस्टडी 7 दिवसाची पोलीस कस्टडी आणि श्वेता सिंग जी उत्तराखंडमध्ये अरेस्ट झालेली आहे तिची 5 दिवसाची ट्रान्झिट रिमांड मंजूर झालेली आहे। तिसरा आरोपी हा सुद्धा उत्तराखंडमधलाच आहे त्याची आता थोड्याच वेळात ट्रान्झिट रिमांड त्याची सुद्धा होईल। या एकंदरीत प्रकारावरून हा कोणत्या एका कटाचा भाग आहे की कसे याबद्दल आपला तपास आता सुरू आहे। आणि याच्यामध्ये अधिक खोलामध्ये तपास करून या संपूर्ण प्रकरणाची पाळीमुळे खणून काढण्यामध्ये मुंबई पोलिसांचं सायबर पथक प्रयत्नशील राहील। ज्या महिलांची या ॲपद्वारे निंदा करण्यात आली किंवा त्यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारे कृत्य करण्यात आलं त्या सर्व आरोपितांचा यामध्ये चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल। अशा प्रकारच्या घटना यापुढे होऊ नये यासाठी सायबर पोलीस स्टेशन माध्यमातून सर्व नागरिकांना सूचित करण्यात येईल विशेषतः महिलांना आणि मुलींना। त्याचप्रमाणे आम्ही या तपासामध्ये कारण हा सगळा तपास इंटरनेट रिलेटेड आहे ऑनलाईन आहे तर आम्ही प्रेस नोट जी आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही जे ट्विटर हँडल या प्रकरणामध्ये ऑपरेट करत होते त्याचप्रमाणे काही ईमेल्स आयडी आहेत। या प्रकरणामध्ये ज्या कुणाला नागरिकांना काही माहिती तपासाबाबत द्यायची असेल त्यांनी आमच्या सायबर पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम युनिटच्या वेबसाईटवर आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कमध्ये येऊन त्यांनी ही माहिती पुरवावी जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त पुरावा या केसमध्ये एकत्रित करता येईल आणि आरोपितांबाबत अजून जास्त माहिती आम्हाला गोळा करता येईल।